जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असतं तेव्हा आपण गुगलवर सर्च करतो, यूट्यूबवर व्हिडिओज पाहतो किंवा डॉक्टरशी कन्सल्ट करतो. या सर्व प्रोसेसमध्ये आपल्यासमोर नेहमी एक शब्द येतो, तो म्हणजे मेटाबॉलिझम. जर आपलं मेटाबॉलिझम स्लो असेल तर आपलं वजन कमी होणार नाही. तर नमस्कार मंडळी, मी पूनम दळवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण मेटाबॉलिझम या विषयावरच बोलणार आहोत. मेटाबॉलिझम नेमकं काय आहे, तसेच मेटाबॉलिझमचा वजन कमी करण्यासाठी कसा फायदा होतो, आणि जर मेटाबॉलिझम स्लो असेल तर त्याला आपण कसे फास्ट करू शकतो, तर व्हिडिओ होणार आहे खूप महत्त्वपूर्ण, शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर सुरू करूया. जर साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जे काही खातो त्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि या प्रोसेसलाच मेटाबॉलिझम असे म्हणतात. मेटाबॉलिझममध्ये आणखी खूप काही प्रोसेस इन्क्लूड आहेत. मेनली मेटाबॉलिझम ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण जे काही खातो किंवा पितो त्याला आपली बॉडी एनर्जी म्हणजेच कॅलरीजमध्ये रूपांतर करते. तसेच आपण जे काही खाल्लेलं आहे किंवा जे काही पिलेलं आहे त्याच्यातील जे काही न्यूट्रिशन आहे ते सुद्धा आपली बॉडी व्यवस्थित ॲब्झॉर्ब करते. आणि या सर्व गोष्टींचा आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि वेगवेगळी कामं करण्यासाठी व्यवस्थित वापर केला जातो. या सर्व गोष्टीलाच मेटाबॉलिझम असे म्हणतात. जर मेटाबॉलिझम फास्ट असेल तर आपली बॉडी जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करते, त्यामुळे आपण आपले वजन कमी करू शकतो. म्हणजेच मेटाबॉलिझमचा वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल आहे. तसेच जर कोणतीही व्यक्ती ओव्हरवेट असेल तर त्याचं मेटाबॉलिझम स्लो असतं, आणि जर मेटाबॉलिझम स्लो असेल तर त्यांची बॉडी कॅलरीज कमी बर्न करते, आणि जेव्हा कॅलरीज कमी बर्न होते म्हणजेच वजन कमी होत नाही. तर यासाठी सर्वात प्रथम मेटाबॉलिझम इन्क्रीज करायला हवं. तर त्यासाठी आपण बघणार आहोत अशा महत्त्वाच्या 4 गोष्टी ज्यामुळे आपण आपलं मेटाबॉलिझम इन्क्रीज करू शकतो. आपल्या शरीराला जितकी गरज आहे तितकं आपण खाल्लंच पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, वजन कमी करण्यासाठी बरेच लोक खूप कमी खातात किंवा उपाशी राहतात. पण तुम्हाला माहीत आहे, असं कमी खाल्ल्यामुळे आपली बॉडी स्टार्वेशन मोडमध्ये जाते, ज्यामुळे आपलं मेटाबॉलिझम खूप स्लो होतं. तर मग आता आपण आताच पाहिलं की मेटाबॉलिझम स्लो म्हणजे वजन कमी होत नाही. त्यामुळे ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या शरीराच्या गरजेनुसार हेल्दी आणि न्यूट्रिशियस आहार आपण घेतलाच पाहिजे. ग्रीन टीमध्ये कॅटकिन हे कंपाऊंड असतं जे आपलं मेटाबॉलिझम इन्क्रीज करतं. महत्त्वाचं म्हणजे ग्रीन टी आपलं बेली फॅट कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ग्रीन टीमधील कॅटकिन हे कंपाऊंड आपल्या फॅट सेलला फॅटपासून वेगळं करतं, ज्याला लिव्हर एनर्जीमध्ये रूपांतर करतं, आणि अशा प्रकारे आपण आपलं बेली फॅट कमी करू शकतो. आपल्याला वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी दिवसातून 3 वेळा घ्यायची आहे. रेग्युलर एक्सरसाइज. रेग्युलर एक्सरसाइजमुळे आपण आपलं मेटाबॉलिझम फास्ट करू शकतो. यासाठी आपल्याला फुल बॉडी एक्सरसाइज करायची आहे, जसं की रनिंग, स्विमिंग, स्टेअर क्लाइंबर. अशा प्रकारे आपण कोणतीही फुल बॉडी एक्सरसाइज करू शकतो. या एक्सरसाइज आपल्याला कमीत कमी 15 मिनिटे करायची आहेत, ज्यामुळे आपलं मेटाबॉलिझम इन्क्रीज होईल आणि आपण जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकेल. सर्वात महत्त्वाचं आणि मोस्ट इफेक्टिव्ह ते म्हणजे प्रोटीन फूड. आपल्याला आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनचा वापर करायचा आहे. जर आपलं वजन 60 किलो असेल तर दिवसाला 60 ग्रॅम प्रोटीन घेणं गरजेचं आहे, आणि प्रोटीनचा इंटेक वाढवून आपल्याला मसल्स गेन करायचे आहेत, कारण जितके जास्त मसल्स तितके फास्ट मेटाबॉलिझम. तर आपण जर व्हेजिटेरियन असेल तर आपण लो फॅट दही, पीनट बटर, पनीर आणि आल्मंड्स घेऊ शकतो. तसेच जर आपण नॉन व्हेजिटेरियन असेल
तर आपण चिकन, फिश आणि एग्स घेऊ शकतो. यासोबतच आपल्याला दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे आणि दिवसभरात थोडं ॲक्टिव्ह राहायचं आहे. तर हा आहे आजचा व्हिडिओ. कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर या व्हिडिओच्या खाली जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हेल्दी खा, फिट रहा. बाय.